माझ्या गाड्या क्लिअर करून द्या संघटनेने, द्या क्लिअर करून. मरणार आहे मी आज, मी आत्मदहन करणार आहे, आत्मदहन करणार सर. याला जिम्मेदार पुणे आरटीओ, पुणे आरटीओ असणार आहे. मी जर आत्म माझ्या मुलाबाळांचं सगळ्याचं पूर्ण आरटीओ जिम्मेदार असणार आहे. आज आम्ही वाट लागली आमची, त्या गाडीचे कंडिशन तुम्ही सर स्वतः बघा. किती वेळा सर व्हेरिफिकेशन? गाडीचे डेट ऑफ बर्थ आम्ही पुढे पाठवलेली आहे फाईल सर. हा आमच्या लेवलचा विषय नाहीये, तर तुम्ही परिणायक कार्यालयाला आपली जी सर तुम्ही बघितलं किती वेळा आले न्यूज गाड्यांचा टॅक्स माफ करा, नाही तर खुर्च्या खाली करा. न्यूज गाड्यांचा टॅक्स माफ करा, नाही तर खुर्च्या खाली करा. न्यूज गाड्यांचा टॅक्स माफ झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. आरटीओच्या मनमानी कारभाराचा विजय असो, पुणे बस असोसिएशनचा विजय असो, पुणे बस असोसिएशनचा विजय असो, आरटीओच्या मनमानी कारभाराचा विजय असो. माझ्या गाड्या क्लिअर करून द्या संघटनेने, द्या क्लिअर करून. मरणार आहे मी आज, मी आत्मधन्य करणार आहे. कोविड काळामध्ये, कोविड काळामध्ये गाडीचं आयुष्य 2 वर्षांनी कमी झालं, त्याच्यात परत अजून हे 2 वर्ष 4 वर्ष गाडीचं आयुष्यमान कमी झालं. धंदा करायचा कसा 8 वर्षानंतर तुम्ही मुभा देत नाही. 3 वर्ष झाले इथं चक्रा मारतोय, काय नाही फायदा. दोनदा इन्स्पेक्टर साहेबांनी गाड्यांच्या चाचण्या केल्या, गाड्यांच्या पुढे माडाच्या जागेमध्ये गाड्या उभ्या, त्यांच्या समोर एवढे मोठे सर झाडं उगवलेत, ते झाडं तोडून गाड्या काढण्यासाठी मला कॉर्पोरेशनची रीतसर परमिशन घ्यावी लागेल. किती अन्याय हा, किती अन्याय सर. आम्ही तुम्ही आमच्या मायबाप आहे म्हणून आम्ही पुणे आरटीओ मध्ये आलोय. किती वेळा तुमच्या पशी यायचं आम्ही, आम्हाला न्याय मिळणार नाही का? किती चक्रा मारायची सर? मिटे आमच्या मोठ्या लोकांच्या सर मोठ्या लोकांची काम होतात. ती गाडी कुणाच्या जवळची आहे? ती गाडी कुणाच्या जवळची आहे सर? ही गाडी कुणाच्या जवळ की ची आहे? 20 तारखेला फॉर्म फुटअप झाला, 21 तारखेला नॉन यूज मंजूर झाला. आम्ही किती वर्ष साहेब तुम्ही बघताय, किती वर्ष झालं तुम्ही ट्रान्सपोर्टच्या खात्यात आहे? आम्ही किती दिवस झाले चक्रा मारलं? 3 वर्ष झाले. आम्ही टोल नाक्याचे रिपोर्ट दिले, आम्ही पेट्रोल पंपाचे रिपोर्ट दिले, आजूबाजूच्या लोकांचे सगळ्या रिसीट दिल्या. पंपाच्या माणसाने बायकोचे दागिने विकून टॅक्स भरून गाडी चालू केली. व्हेरिफिकेशन होते म्हटल्यावर काय होत? टोल नाक्याच्या रिपोर्टला आम्हाला 6-6 महिने या ऑफिसने खेळवलं. आम्ही करायचं काय? तुम्ही तुमची म्हणणं रास्त आहे, जे म्हणणं आहे ते मी परिणायक कार्यालयाला पाठवतो. तुम्ही ते करा सर. अन्याय झालाय. पुणे बस ओनर्स असोसिएशन तर्फे आज या कार्यालयाला एक निवेदन देण्यात आलेलं आहे. ते निवेदन माननीय परिवहन आयुक्त कार्यालयाला पुढे फॉरवर्ड केलं जाईल. त्यामधली त्यांची मुख्य मागणी ही उशिरा नावापरच्या ज्या केसेस आहेत त्यांच्या संदर्भातल्या मंजुरीच्या संदर्भातली होती. ही बाब या कार्यालयाच्या अखत्यारीतील नाही. उशिरा नावापर म्हणजे ज्या वाहनाचा नावापर हा उशिरा घोषित केला जातो त्याचे मंजुरीचे अधिकार माननीय परिवहन आयुक्तांना आहे. या कार्यालयाकडून त्याचं इन्स्पेक्शन होऊन इन्स्पेक्शन केल्यानंतर ते रिपोर्ट सर्व परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठवले जातात. त्यावर माननीय परिवहन आयुक्त हे योग्य तो निर्णय घेतात. आणि तो घेतलेल्या निर्णयाने जर एखादा वाहन मालक हा जर त्यांनी त्याविषयी त्याला जर काही आक्षेप असेल किंवा त्याला तो मान्य नसेल तर त्याने त्याविरुद्ध अपिलेट ऑथॉरिटी म्हणजे माननीय प्रधान सचिव परिवहन यांच्याकडे त्यांनी अपील करणे आवश्यक आहे. त्यानुसार तशा सूचना मी त्यांना आता दिलेल्या आहेत की माननीय परिवहन आयुक्तांच्या निर्णयाने आपण जावं. परिवहन आयुक्तांनी दिलेला निर्णय मान्य नसेल तर त्यावर अपील करण्याची प्रोव्हिजन आहे, त्यानुसार त्यांनी अपील करावं.